नमस्कार मित्र हो आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला काय पाहायचंय आपल्या लक्षात आलेलच असेल न समोर आपल्या काय दिसतं नाव ओके व्हेरी गुड काय नाव आहे रेटोरिकल क्वेश्चन याला मराठीमध्ये काय म्हणतात बरं रेटोरिकल क्वेश्चनला मराठीमध्ये म्हणतात अलंकारिक प्रश्न काय म्हणतात अलंकारिक प्रश्न आणि असा अलंकारिक प्रश्न बनवायचा असेल तर त्याच्यासाठी काय नियम आहेत याच्याबद्दलची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायची विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समोर दिसतंय आप त्या पद्धतीनं परीक्षेमध्ये वाक्य विचारलं जातं वाक्य आहे ही He कॅन हेल्प हर असं कुठल्याही पद्धतीचं वाक्य आपल्याला परीक्षेमध्ये येईल आणि याचं उत्तर तुम्हाला लिहून दाख टाकवायचंय बघा या ठिकाणी ज्या पद्धतीचं वाक्य दिसतंय तसं वाक्य परीक्षेमध्ये कोणते वाक्य येईल आणि त्याला सूचना असेल मेक इट रेटरिकल दिलेल्या हे वाक्य कसं असतं असति सेंटेन्स ऍसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे कसलं वाक्य विधानार्थी वाक्य कसलं वाक्य विधानार्थी वाक्य ज्या वाक्याची रचना ही असते प्लस व्ही प्लस ओ प्लस शेवटी फुलस्टॉप ही आहे विधानार्थी वाक्याची रचना आणि हे दिलेलं वाक्य सुद्धा आपल्याला आहे ते विधानार्थी वाक्य आहे आणि हे जे विधानार्थी वाक्य दिलेलं असतं त्या वाक्याचं तुम्हाला करायचं असतं रेटोरिकल क्वेश्चन काय करायचंय रेटोरिकल क्वेश्चन रेटोरिकल क्वेश्चन म्हणजे तुमच्या लक्षात आलं का रेटोरिकल क्वेश्चन म्हणजे अलंकारिक प्रश्न असा प्रश्न ज्या प्रश्नाचं उत्तर त्या प्रश्नामध्येच असतं त्याला उत्तराची अपेक्षा नसते त्याला म्हणतात रेटोरिकल क्वेश्चन आणि समजा तुम्हाला जर असं वाक्य दिलं ते वाक्य कसलं असतं विधानार्थी वाक्य आणि ह्या विधानातील वाक्याचं जर तुम्हाला रेटोरिकल क्वेश्चन मध्ये वाक्य बदलायचं असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला कसं तयार करायचं याचे नियम आपल्याला सविस्तरपणे पाहायचे आहेत हे नियम तुम्हाला वहीमध्ये लिहून काढण्याची करन, मी विनंती करतोय कारण आपल्याला ऑफलाईन सुद्धा ह्या नियमांचा अभ्यास करता येईल त्याची उदाहरण सोडवता येतील बघा जेव्हा आपल्याला रेटोरिकल क्वेश्चन तयार करायचं असतो त्याच्यासाठी काही महत्वाच्या बाबी महत्वाचे मुद्दे महत्वाचे पॉइंट्स तुम्हाला माहीत असावे लागतात या महत्वाच्या मध्ये सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे हे जे आपल्या समोर दिसत आहेत ही समोरची साह्यकारी क्रियापदं ही सहाय्यकारी क्रियापदं आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे कोणत्या आहेत बरं ती सहाय्यकारी क्रियापद डू Do, डज डीड एम इज आर वॉज वेयर हैज हैव, हैड, शल शुड विल, वुड कैन कुड, मे माइट मस्ट और टू यूज टू नीड आणि डिअर अशीची जी एकूण किती सहाय्यकारी क्रियापद आहेत ही चोवीस किती आहेत ही अशी एकूण चोवीस सहाय्यकारी क्रियापद आहेत ही चोवीसच्या चोवीस सहाय्यकारी क्रियापद आपल्याला माहीत असावीच लागणार आहेत कारण जेव्हा आपल्याला रेटोरिकल क्वेश्चन तयार आहे तेव्हा वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद बघायचंय आणि जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काय करणार वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर सुरुवातीला ही जी सहाय्यकारी क्रियापद आहेत डू डज आणि डीड ही तीन सहाय्यकारी क्रियापदं आपली मदत करणार आहेत याची माहिती आपल्याला नंतर सांगणारच आहे परंतु ही चोवीस सहाय्यकारी क्रियापद आपल्याला आत्ता माहीत असायला पाहिजेत आता आपल्याला याच्यानंतर पुढचा भाग शिकायचा आहे आणि याच्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे रेटोरिकल क्वेश्चन बनवण्याच्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व महत्वाच्या गोष्टी आपण आता पाहणार आहोत पहिली महत्वाची गोष्ट आहे परीक्षेमध्ये तुम्हाला विधानार्थी वाक्य दिलं हो जातं विधानार्थी वाक्य घेतोय मी इथं इट इज फेअर आणि त्याला सूचना येते मेक रेटोरिकल आर एच ई टी ओ आर आय सी एल रेटोरिकल क्वेश्चन अशी सूचना आल्यानंतर त्या वाक्याचं उत्तर कसं लिहायचं याचा अभ्यास आपण आता करतो काय करायचं सुरुवाती सहाय्यकारी क्रियापद घ्यावे वाक्यात असतं दिलेलं आता इथं ईज आहे म्हणजे आपल्याला हे ईज वाक्याच्या सुरुवातीला घ्यावं लागेल दुसरा नियम आहे त्याच्यानंतर करता घ्यावा करता हा नेहमी वाक्याच्या सुरुवातीस असतो आपल्याला माहित आहे करता कुठं असतो वाक्याच्या सुरुवातीस तो त्याला करता त्याच्यानंतर घ्यायचा आहे कोणता करता इट म्हणून आपण हा ईट इथं सुरुवातीला सुरुवातीचा जो करता आहे तो क्रियापदाच्या नंतर घेतला पुढचा नियम काय आहे त्याच्यानंतर मुख्य क्रियापद घ्यावे आता वाक्यात आहे का मुख्य क्रियापद नाही मग म्हणून कंसामध्ये लिहिले जर असेल तर घ्यावे काय करायचं जर असेल का तरच घ्यायचं आता वाक्यात आहे का नाही मग पुढचा नियम काय आहे त्याच्यानंतर उरलेले शब्द घ्यावेत कोणते उरलेले शब्द फेअर फेअर आणि शेवटी काय करायचं क्वेश्चन मार्क द्यावा आणि शेवटी काय करायचं क्वेश्चन मार्क द्यायचा आहे परंतु आता आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अफरमेटिव्ह आणि निगेटिव्हच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बघा एकतर दिलेलं वाक्य अफर्मेटिव्ह अफर्मेटिव्ह म्हणजे होकार अर्थी किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी असत म्हणजे एकतर वाक्यात नॉट असेल किंवा नॉट हा शब्द नसेल नसलं तर वाक्य अफर्मेटिव्ह नॉट असलं तर निगेटिव्ह समजा आप आपल्याला असं वाक्य आलं परीक्षेमध्ये इट इज फेअर जे आपण सुरुवातीलाच घेतलेलं होतं हे बरोबर आहे मेक इट रेटोरिकल क्वेश्चन तर त्याचं उत्तर आपण दोन प्रकारे लिहू शकतो इज इट नॉट फेअर इज इट नॉट फेअर किंवा इजंट इट फेअर इजंट इट फेअर इज इट नॉट फेअर इथं दोन्ही उत्तर बरोबर आहेत काय फरक आहे बरं दोन्ही उत्तरांमध्ये बरोबर आहे तुमच्या लक्षामध्ये या पहिल्या उत्तरामध्ये नॉट हे कर्त्याच्या नंतर आलेलं आहे आणि दुसरं जे उत्तर लिहिलेलं आहे या वाक्यामध्ये नॉट हा शब्द साह्यकारी क्रियापदाला जोडून सुरुवातीलाच आलेला आहे इंग्रजीमध्ये नियम असा आहे जेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्हाला नॉट हे वेगळे घ्यायचं असतं तेव्हा ते तुम्हाला कर्त्याच्या नंतर घ्यावं लागतं आणि जर तुम्हाला संक्षिप्त रूपात लिहायचं असेल सहकारी क्रियापदासोबत तर ते सुरुवातीला घ्यावं लागतं म्हणजे तुम्ही या पद्धतीनं वाक्य लिहू शकता किंवा या पद्धतीनंही वाक्य तुम्ही लिहिलं तरी चालतं आलं लक्षामध्ये आता आपण जे नियम बघितलेले आहेत त्या नियमावर आधारित काही वाक्य आता पाहूया आपल्यासमोर पहिलं वाक्य आहे एस एम एस इज रुईनिंग द इंग्लिश लँग्वेज रुईनिंग म्हणजे नष्ट करत आहे नाश करत आहे याच बनवायचं रिटोरिकल क्वेश्चन काय होईल इजंट एस एम एस रुईनिंग द इंग्लिश लँग्वेज आपल्याला लक्ष आलेलंच असेल या ठिकाणी इथं आपण काय केलंय वाक्याच्या सुरुवातीला ईज हे सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे घेतलंय ना वाक्याच्या सुरुवातीला ईद त्याच्यानंतर एस एम एस हा करता घेतला मुख्य क्रियापद घेतलं आणि उरलेले शब्द घेऊन शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे अशा पद्धतीनं त्याचं उत्तर इथं तयार झालेलं आहे दुसरं वाक्य आपण घेतोय आय एम नो डिफरन्स फ्रॉम anybody एल्स मग याचं उत्तर काय होईल एम आय डिफरंट फ्रॉम एनिबडी एल्स वाक्यामध्ये नो म्हणजे नकारार्थी वाक्य आहे या वाक्यात आपण ते घेतलं नाही कारण रेटोरिकल क्वेश्चन हा या ठिकाणी रेटोरिकल क्वेश्चन हा या ठिकाणी काय होतो रेटोरिकल क्वेश्चन हा या ठिकाणी काय होतो अफर्मेटिव्ह म्हणजे म्हणजे होकारार्थी म्हणून या ठिकाणी आपण नॉट घेतलेलं नाही पुढचं वाक्य आहे इट्स द ड्रग टी टाउन इट्स म्हणजे इट इज उत्तर इट द हॉटेस्ट ड्रग इन टाउन वाक्यामध्ये नॉट नव्हतं म्हणून या ठिकाणी आपण सह्यकारी क्रियापदाला जोडून नॉट घेतलेलं आहे पुढचं वाक्य इट इज नॉट फेअर मेक इट रेटोरिकल क्वेश्चन उत्तर आहे इज इट फेअर इज इट फेअर वाक्यामध्ये नॉट होत म्हणून आपण उत्तरामध्ये नॉट घेतलं का नाही म्हणजे आपल्या घरात जर काही नसेल तर दुसऱ्याच्या घरातून उसण आणायचं ना नसलं तर आणायचं असलं तर आणायचं नाही ना आलं लक्षात पुढचं वाक्य वी हॅव करेज वी हॅव करेज आणि त्याचं उत्तर आहे डू वी नॉट हॅव करेज वी डू वी नॉट हॅव करेज नेक्स्ट अ चाइल्ड इज इनहेरंटली क्युरियस अबाउट द वर्ल्ड उत्तर आहे इजंट अ चाइल्ड उत्तर काय आहे इजंट अ चाइल्ड इनहेरंटली क्युरियस अबाउट द वर्ल्ड वाक्य होकारी होतं म्हणून क्वेश्चन रेटोरिकल क्वेश्चन हा नकाराती झालेला आहे अशीच आपण आणखीनही उदाहरण पाहणार आहोत आपल्या सरावासाठी चला तर मग पाहूयात आणखी उदाहरण भरपूर अशी आपल्यासाठी रेटोरिकल क्वेश्चन बनवण्याची किंवा रेटोरिकल क्वेश्चन असेल तर विधानार्थी वाक्य बनवण्याची वाक्य आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बरीच वाक्य आपल्याला इथं दिलेली आहेत तुम्हाला त्यांची उत्तरं दिलेली आहेत प्रश्नाची वाक्य बघायची वहीत लिहून काढायची आणि त्याची उत्तरं पण तुम्हाला लिहायची आहेत आणि त्यांची उत्तरं तुम्हाला तपासून सुद्धा इकडं डाव्या बाजूला प्रश्नाची वाक्य आहेत आणि उजव्या बाजूला उत्तरांची वाक्य आहेत आपण सविस्तर अशे भगीत ले ले असे नियम बघितलेले आहेत वाक्यात रिटोरिकल क्वेश्चन बनवायचं असेल तर सुरुवातीला सहकारी क्रियापद घेतात वाक्य होकारार्थी असेल तर रिटोरिकल क्वेश्चन हा नकारार्थी होतो आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर उत्तर हे होकारार्थी असत या महत्वाच्या तुम्हाला काही बाबी लक्षात ठेवायच्या आहेत उत्तर तुम्हाला वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत प्रश्न वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि ज्या उत्तराबद्दल काही समस्या असेल ते मला विचारायचं आहे मी आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देणार आहे आणि याच्यानंतर असे बरेच वाक्य तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत ही सर्व वाक्य तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहेत त्यांची उत्तरं लिहायची आहेत विद्यार्थी मित्रांनो चा असेच आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ येत असतात हे जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याच्याबद्दल धन्यवाद बाबा आहे पुन्हा भेटू